नमस्कार मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भारत सरकारतर्फे नोकरीची एक सुवर्ण संधी, ती भाभा ऑटोमेक रिसर्च सेंटरमध्ये वर्क असिस्टंट की और ए ग्रुपसाठी 74 पदांची ही भरती असणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला या नोकरीसाठी अप्लाय करायचं असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही नक्कीच या नोकरीसाठी अप्लाय करू शकतात. या नोकरीसंदर्भात अधिक माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेऊयात. या नोकरीसाठी मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे. तसेच तुम्हाला इथे वयोमर्यादाही असणार आहे. तुमचे वय हे 18 ते 27 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे. मित्रांनो या नोकरीला अप्लाय केल्यानंतर तुमचे कामाचे स्वरूप हे अशा पद्धतीने असणार आहे, तुम्हाला परिसरातील स्वच्छता, टापटीपणा व आरोग्यदायी वातावरण निर्मिती करून टॉयलेट्स, अंतर्भूत लॅबोरेटरीज, ऑफिस बिल्डिंग व सभोवतालचा परिसराची स्वच्छता करणे, तसेच त्यांची देखभाल करणे, तसेच ऑफिसची कामे, यंत्रांची स्वच्छता व त्यांचे निर्जंतुकीकरण, तसेच कार्यशाळा, भांडार अशा अन्य उपयोगी एरियात तुम्हाला सहाय्य करणे अशा पद्धतीचे तुमचे कामाचे स्वरूप असणार आहे. तसेच माती खणून रोपटी लावणे, बागेचा विकास करणे, झाडलोट पाणी देणे, गवत पाणी खत घालणे अशा प्रकारची सुद्धा निराळी कामे तुम्हाला या पदांसाठी असणार आहे. मित्रांनो तुम्हाला इथे कामाचा वेळ असणार आहे, तुम्हाला रात्र आणि दिवसपाळीसुद्धा करावी लागू शकणार आहे. म्हणजे तुम्ही नाईट शिफ्ट व डे शिफ्टसाठीसुद्धा तुम्हाला इथे काम करावे लागणार आहे. तसेच मित्रांनो ह्या नोकरीदरम्यान तुम्हाला या नोकरीचे अधिक फायदेही मिळणार आहेत, जसे की स्फूर्तीदायक कामाचे स्वरूप, बढतीची संधी, कामगिरीवर आधारित आकर्षक प्रोत्साहन राशी, स्वतः आणि कुटुंबासाठी वैद्यकीय सुविधा, रजा मुदतीस प्रवास भत्ता, शैक्षणिक फीचा परतवाना, तसेच निवास व्यवस्था अशा प्रकारचे अधिक फायदे तुम्हाला या नोकरीतून मिळणार आहेत. तसेच मित्रांनो या नोकरीला अप्लाय केल्यानंतर इथे निवड प्रक्रिया अशा प्रकारे असणार आहे, तुमची 2 पद्धतींमध्ये इथे एक्झाम असणार आहे. प्रिलिमिनरी टेस्ट आणि ॲडव्हान्स टेस्ट असे तुमचे परीक्षेचे 2 प्रकार असणार आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1/3 म्हणजेच 0.33 एवढे गुण तुमचे कमी केले जातील. परीक्षेचे माध्यम हे मित्रांनो तुमचे इंग्लिश असणार आहे. मित्रांनो या एक्झाममध्ये स्टेज 1 म्हणजेच प्रिलिमिनरी टेस्ट यासाठी तुम्हाला 50 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत. त्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 1 तास. इथे तुम्हाला गणितातील 20 प्रश्न, विज्ञान या विषयातील 20 प्रश्न आणि जनरल अवेअरनेसमधील 10 प्रश्न अशा पद्धतीचे तुमची पेपर पॅटर्न असणार आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला तुम्हाला 3 गुण दिले जाईल. तसेच प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 गुण वजा केला जाईल. रिक्त पदांच्या जागांसाठी 4 ते 5 पट उमेदवार स्टेज टूसाठी निवडले जातील. म्हणजेच स्टेज 2 ॲडव्हान्स टेस्टसाठी त्यांची निवड केली जाईल. तसेच मित्रांनो स्टेज 2 म्हणजेच ॲडव्हान्स टेस्टसाठी सुद्धा तुम्हाला 50 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे. त्यासाठी तुम्हाला वेळ असणार आहे 2 तास. या एक्झाममध्ये तुम्हाला गणित या विषयावर 15 प्रश्न असणार आहेत. विज्ञान या विषयावर तुम्हाला 15 प्रश्न असणार आहेत. तर जनरल अवेअरनेसवर 10 प्रश्न आणि बेसिक इंग्लिश या विषयामध्ये तुम्हाला 10 प्रश्न असणार आहे.
प्रत्येक बरोबर उत्तराला इथेही तुम्हाला 3 गुण दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 गुण वजा केला जाईल. मित्रांनो, अंतिम निवड ही स्टेज 2 मधील गुणवत्तेनुसार केली जाईल. जर तुम्हाला स्टेज 2 म्हणजेच ॲडव्हान्स टेस्टमध्ये उत्तम प्रकारे मार्क्स असतील तर नक्कीच तुमची निवड ही ह्या नोकरीसाठी म्हणजेच ह्या जॉबसाठी केली जाईल. ह्या नोकरीला अप्लाय करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 100 रुपये शुल्क असणार आहे, म्हणजे 100 रुपये तुमची फी असणार आहे. तसेच महिला, अनुसूचित जाती जमाती, अपंग तसेच माजी सैनिक यांना फी नसणार आहे. तसेच मित्रांनो, या जाहिरातीसंदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा या जाहिरातीसंदर्भात तुम्हाला काही अडचणी असतील, जसे की वयोमर्यादा आणि तुमची शैक्षणिक पात्रता तसेच निवड प्रक्रिया, तर तुम्ही recruit.bac.government.in या लिंकवर जाऊन या जाहिरातीसंदर्भात अधिक माहिती मिळवू शकतात. धन्यवाद.